राजकीय दबावापोटी वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेला असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कोणत्याही सवलती द्या आपण प्रकल्प पुन्हा आणा असं देखील यावेळेस अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटलेलं आहे. बल्क ड्रग प्रकल्पाबाबत माहिती घेऊन बोलेन असंही अजित पवार आज म्हणालेले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कोणत्याही सवलती द्या आपण प्रकल्प पुन्हा आणा असं मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे. केवळ राजकीय दबावापोटी वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याचंही अजित पवारांनी म्हटलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज घणाघाती आरोप केलेले आहेत. कोणत्याही सवलती द्या आपण प्रकल्प पुन्हा आणा असं त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याचं कळतंय. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे आणि या ठिकाणी तळेगावच्या तुलनेमध्ये तसं बघितलं तर काहीच नाहीये. अशा प्रकारची जर गुंतवणूक, ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होईल, सत्ता येत असते सत्ता जात असते. आम्हालाही कळतं की आम्ही सारख्या सत्तेमध्ये राहणार नाही किंवा आता आलेले पण सारखे सत्तेमध्ये राहणार नाही. जनतेच्या मनामध्ये जे असेल ते शेवटी होणार आहे. परंतु हे सगळं होत असताना एवढी मोठी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रातनं जाऊ नये. लाल मातीतली कुस्ती म्हणजे